ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, फोन तर येतातच, करणी ही बोधबाधा वगैरे यासाठी, पण प्रत्यक्ष काल एक व्यक्ती आलती चांगल्या घरातील, म्हणजे खूप म्हणजे श्रीमंत म्हणायला काही अडचण नाही, आमच्या दृष्टीनं श्रीमंत व्यक्ती होती, चांगल्या प्रतिष्ठित घराण्यातली। ती आली, भेटली आणि तिने काय सांगितलं की मला करणी केली म्हटली, त्याच्यामुळे मला खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय। मी खालून वरून त्याच्याकडे असं पाहिलं, सुशिष्ट आहे, शिकलेली खूप, नोकरी करते, आणि अशी व्यक्ती सुद्धा म्हणते की मला करणीची बाधा आहे। मग ठीक आहे, म्हटलं बघूया काय त्रास होतोय तुम्हाला काय नाही। मग त्यांनी ती सांगितले, त्रास मला असे असे होतात, तसे होतात वगैरे वगैरे। आता मंडळी करणी, तुम्ही संशय फार घेतात। पाठीमागे एका दिवशी मी सांगितलं होतं की आपल्या काही चुका असतात, म्हणजे आपणच समस्या निर्माण करतोत, पूर्व आपल्याला काहीतरी असतं ते, निमतळ्याला निमित झालं आणि चोळून चोळून लाल केलं, एक म्हण आहे आपल्याकडे, अगोदरच तिने असतं काहीतरी आणि त्याच्यात ते दुसरं काहीतरी म्हणलं, अगर आपल्याला उनाकरण शंका येते की असं कुणीतरी आपल्यावर केलं आहे काहीतरी, तर हे शंका जी असतात ना हे पूर्व काढून टाका अगोदर। मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक गोष्टीला करणी, अगर हे जर गोष्टी करत बसताल, दुसऱ्याला दोष देत बसताल, तर ही तुमचा जे दोष आहे ते जास्त वाढतो, कारण दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नसतो, आपलेच कर्म असतात, आपणच आपल्या समस्या निर्माण केलेल्या असतात, इतराचा काही संबंध नसतो त्याच्यामध्ये, ते निमित्त असतं ते, तर तसं मनात घ्यायचं नाही। आणि विनाकारण आपण एखाद्या व्यक्तीवर अगर नातलागावर आपण संशय घेऊन त्याच्याकडे आपण त्या दृष्टिकोनातून बघतो, हिनं माझं वाटोळं केलं आहे, हिनं असं केलं आहे, त्यानं तसं केलं आहे, आणि जे सांगणारे मांत्रिक लोक बी आहेत ना, जे मांत्रिक लोक असतात ना, ते पण सांगतात तुमच्या ह्याने केलं आहे, त्याने केलं आहे, हे फार चुकीची गोष्ट आहे हो। मला एक मांत्रिकांना बी बोलायचं थोडक्यात की बाबा ठीक आहे, याला केलं आहे ना बाबा काही, करणी बाधा केली ना, तू काढण्याचा प्रयत्न कर, हे न केलं आणि त्यानं केलं असं नावं टाकून त्यांच्यामध्ये एक असं करून टाकू नकोस तू, तुला येत आहे ना, याला करणी केली या व्यक्तीला, तर मग तू त्याला दुरुस्त कर, त्याची करणी काढून टाक तू, त्याला जी त्रास होतोय ना ते दूर कर ना, तू कशाला नावं सांगतो, ह्याची केलं त्यानं केलं काय आवश्यकता आहे त्याची नावं सर, दुश्मन लावण्याचे काय प्रकार आहे हा। बरेच जण की आम्ही मंत्र्याकडे गेलो होत, त्या जाणत्याकडे गेलो, त्याने त्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या अमुक अमुक जवळ ह्या व्यक्तीनं तुम्हाला असं असं केलं, काय गरज आहे तुला सांगायची, केलं गेलं अगर ना केलं, पण तू फक्त काढण्याचा प्रयत्न कर, तुझ्याकडे ती कशाला आलं आहे की ही दुरुस्त होण्यासाठी आलेलं ना, तेवढंच करावं, बाकीचं कुणी केलं काय केलं काही गरज नाही आपल्याला सांगायची, कारण त्यांच्यामध्ये बरं त्याचं एवढं वाढतं ना, म्हणलं की एखाद्या वेळेस जर राग मनात धरला त्या व्यक्तीनं तर ते खूप मोठ्या प्रमाणात मग ती खुनापर्यंत बी होऊ शकतात, काही गोष्टी मारामारी होऊ शकतात, काही होतात ते त्यांच्यामध्ये खूप, मग खरं काय असतं का नसतं ते बी माहीत नसतं, उगच काहीतरी मग ह्यांनी काढलं, अरे बाबा दिसते ना तुला करणी केली असं वाटतंय ना, अगर त्याला तुझ्या काही टेक्निकलमध्ये अगर तंत्रामध्ये जाणवते ना तुला ती करणी केली, अमुक केलंय तमुक केलंय केलंय, तर ते काढून टाक, एवढंच बघतो, बाकीचं गोष्टी सांगू नको, कळत असल्या तरी सांगू नको, कारण त्यास तुझ्या सांगण्यामुळं त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयी दुश्मनी निर्माण होते आणि फार मोठा प्रॉब्लेम होतो, पुन्हा कशाला पाप करून घेतो तो विनय, कारण तर मोठे मोठे मांत्रिक असतात सांगतात ते,
पण चुकीचं आहे ते, तसं सांगू नाही आपल्याला कळत आहे, तर त्याचं दुरुस्त करा, एवढंच बघावं आपलं चांगलं काम करायचं बघायचं. बरं असो, तर आपल्याला काय सांगायला होतं की करणीचा ही प्रकार आहेत शी चाललेले करणीबद्दल. तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे ही करणी प्रकार जास्त नाही असलं नाही, पण आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं. आपली मानसिकता, आपण जसं विचार करतो ना तसं ते होतं. हो आपल्याला अमुकअमुक हे झालं काय की हो, मग ते तसं शरीर काम करतं आणि तो त्रास तसा तयार होतो. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही अमुक मला हे गोष्ट केली तो केली ना, तर त्याच्यावर प्रभावी अस्त्र का आहे, त्या करण्याची बाधा काही होणे, आपल्याला अगर त्रास होत असेल तर दूर व्हावा यासाठी गोष्टी मांत्रिकांकडून नका करू, कोणाकडून तुम्हाला स्वतः करता येतात. ही जी तंत्रमंत्र जे आहेत ना, तंत्रमंत्र जी चाललेलं असताना ते फक्त ही जे मंत्र असतात शक्यतो तुम्ही पाहत नाहीत का. ओम, ओमचा उच्चार प्रत्येक ह्याच्यामध्ये केला जातो. ओम शंभूचा, हां शंभू महादेवाचा उल्लेख असतो. ही तंत्र आहे ती शंभूचे तंत्र, त्यांनी अवगत केलेल्या गोष्टी, ती निर्माण केलेल्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीपासून ही गोष्टी केल्या जातात. हे चांगल्या कामासाठी केल्या जातात, पण त्याचा गैरवापर होतो. तर चांगल्या कामासाठी केलेल्या गोष्टीचा गैरवापर केला जातो. पण आपण जर मी तुम्हाला प्रत्येक जवळजवळ बऱ्याच वेळेमध्ये सांगतो की तुम्ही शंभूची सेवा करा, महादेवाची सेवा करा, भक्ती करा, साधना करा, जप करा, त्यावेळेस तुम्हाला अशा बाधेपासून त्रास होणार नाही. सांगतो का नाही, खूप वेळा सांगतो मी. मग तुम्ही ते करायला शिकावं, बाकीचं असं विनाकारण पैसे घालू नका. कुणाकडे जाऊन मला करणे केली, असं केलंय तसं केलं म्हणून त्या आता लोक पैसे घेतल्याशिवाय काही करतच नाहीत. खूप पैसे घेतात, काही करतात, द्या 10,000, कोणी कोणी 25,000 त्यांच्या फीस येतात आणि वास्तविक पाहता पुन्हा काही होत बी नाही, राहत बी नाही. माझे पैसे विनाकारण खर्च करू नका. तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवा, ईश्वर शक्तीवर विश्वास ठेवा. तुमच्या काही समस्या असतात ती तेच दूर करू शकतात, माणसं नाहीत करू शकत. माणसात काय दमाई कुणात काही नसतं. तर ईश्वरावर श्रद्धा ठेवून, ईश्वरी शक्तीवर श्रद्धा ठेवून, अंधश्रद्धा नाही ठेवायची, श्रद्धा ठेवून हे कार्य करत राहायचं. देवपूजा करणं, जप करणं, हे आपल्या घरातली सगळ्या गोष्टीतल्या असतात ना, त्या गोष्टी करायच्या जे आपल्या घरातल्या घरात करता येतात. ते असा बाहेर नादी लागायचं नाही जास्त. करणीच्या नावाखाली खूप लुटायलेत लोक, या अशा गोष्टी व्हायल्यात, मला फोन येतात असे, म्हणून मी तुम्हाला 2 मिनटं सांगावं म्हटलं ह्या गोष्टी. तर असे काही नादी लागू नका. म्हणजे सारखे करणीचे बाबतीत करणी केली, अमुक केली, भामामती केली, ह्या गोष्टी लोक सांगत असतात फोनवरून. खूप डोकं खातात माझं, भरपूर खातात, मग कंटाळत माझंच डोकं दुखतं. त्यांची करणी माझ्याकडेच येते, मला त्रास होतो त्या गोष्टीचा, त्यांचं बोलून बोलून ऐकून ऐकून त्यांचं. बरं ठीक आहे मंडळी, बोलायला की लांबच राहतं. मी आटोपतं घेतो आणि आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.